नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये कुरकुरे करू, त्याकरिता बाऊलमध्ये एक वाटी घोळण घालायची। घोळण म्हणजे तांदुळाचे पीठ व अर्धी वाटी बेसन बाऊलमध्ये घालायचे आणि आता हे मिक्स करायचे। एकंदर दीड वाटी पीठ झाले। चवीनुसार मीठ घालायचे, मिक्स करायचे। पातेल्यामध्ये थोडं तेल घालायचे, पूर्ण पातेल्याला लागेल असे पसरवायचे। पातेलं फिरवून घ्यायचं। ज्या वाटीने पीठ घेतलं त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालायचे। झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची। 3-4 मिनिटांनी पाण्याला उकळी आली, अर्धा चमचा फुलखार घालायचा किंवा थोडा सोडा पण घालू शकता। पिठाची उकळ घ्यायची, उकळत्या पाण्यामध्ये पीठ भरायचे। एका हातात पीठ घ्यायचे व एका हातात चमचा घेऊन चमच्याने पीठ भरायचे। पीठ घट्ट झाले वाफ येऊ द्यायची, सिमवरच ठेवायचे। 2 मिनिटांनी बघायचे, वाफ आली। पीठ थोडं अरत परत करायचे, असे 2-3 वेळा करायचे व वाफ काढून घ्यायची। वाफ छान आली, गॅस बंद करायचा। परत एक वेळा पीठ बघू, छान नरम झाले। ताटामध्ये थोडं तेल घालते, चमच्यानी पसरविते, त्यात पीठ घालून मळायचे। गरम आहे, त्यात 2-3 चमचे कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचे पीठ घालायचे। पीठ मळायचे, पीठ सैलसर नको, घट्टच असायला हवे। सैल असेल तर थोडं जास्ती कॉर्नफ्लोअर घालून मळायचे। थोडं तेल लावायचे, पीठ मळायचे। पीठ नरम झाले, पीठ जास्ती सैलसर असेल तर कुरकुरे तळताना उडते। हाताला थोडं तेल लावायचे, एवढा गोळा घ्यायचा, लांबोळा करायचा। नंतर कुरकुऱ्याला बोटाचा आकार द्यायचा। एवढा गोळा घ्यायचा, लांबोळा करायचा, कुरकुऱ्याला बोटाचा आकार द्यायचा। बोटावर केले की कुरकुऱ्याला आकार छान येतो। यापेक्षा छोटेही करू शकता, पातळ पण करू शकता। बारीक केले की चवदार वाटते, असे कुरकुरे तयार करायचे। बोटावर आकार आला की छान दिसते, आपल्याला हवा तसा आकार द्यायचा। तेल गरम झाले, तेलामध्ये एक एक सोडायचे। तेलामध्ये जेवढे बसतात तेवढेच सोडायचे। अगोदर फुल फ्लेम ठेवायची, नंतर स्लो फ्लेम ठेवायची, सिमवरच तळायचं। 2-3 वेळा परतवून घ्यायचे। हे बघा, छान तांबूस झाले, काढून घ्यायचे। परत तेलामध्ये कुरकुरे सोडायचे, परतवायचे, तांबूस झाले, काढून घ्यायचे। याप्रमाणे तळून घ्यायचे। यात पाण्याचे प्रमाण जास्ती असले की तळताना उडतं, त्यामुळे पीठ सैलसर नको। जर कुरकुरे उडायला लागले तर त्यावर तिरपी प्लेट ठेवून झाकून घ्यायची, मध्ये झारा ठेवायचा, प्लेट उकड राहील। हे बघा, कुरकुरे कडक तयार झाले। यात अर्धा चमचा चाट मसाला घालायचा, 1.5 चमचा टमाटर पावडर, अर्धा चमचा जिरे व साखर दोनही एकत्र बारीक केले आहे। जिरे पावडर घालायची, थोडे तिखट, चवीनुसार मीठ, मिक्स करायचं। कडक कुरकुरे तयार झाले।